नमस्कार मंडळी, कुकूबेक्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आजची केकची डिझाईन ही खूप युनिक असणार आहे। अशी डिझाईन याआधी तुम्ही कुठेही पाहिली नसेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा, कारण यानंतर आपल्या चॅनलवर सगळ्यात जास्त डिमांड असलेला आणि सगळ्याच होममेकरला हेल्पफुल असेल अशा व्हिडिओज येणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। आज आपण रोज फालुदा फ्लेवरचा केक डेकोरेट करणार आहोत। हाफ केजीचाच केक इथे मी घेतलेला आहे आणि रेग्युलर डिझाईनपेक्षा याला आपण एक वेगळा लुक देण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला या केकला आपल्याला व्हिप्ड क्रीमने कव्हर करून घ्यायचं आहे आणि फिनिशिंगही देऊन घ्यायची आहे। इथे आपला केकला फिनिशिंग देऊन झालेले आहे। त्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये 1/4 कप इतका डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबऱ्याचा किस आपण ज्याला म्हणतो तो घ्यायचा आहे। हे डेसिकेटेड कोकोनट आपल्याला विकत मिळतं तेच घ्यायचं आहे आणि चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक पिंक हा जेल कलर घालायचा आहे। आपण अंदाजाने सुरुवातीला थोडा थोडा घालणार आहोत आणि मग त्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला जेवढा डार्क कलर हवा असेल त्या अंदाजाने आपल्याला यात कलर ॲड करायचा आहे। इथे मला थोडासा अजून डार्क हवा होता, त्यामुळे यामध्ये मी थोडा अजून जेल कलर ॲड केलेला आहे आणि याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। जेल कलरऐवजी इथे तुम्ही लिक्विड कलरसुद्धा वापरू शकता। माझ्या केकचा फ्लेवर रोज फालुदा असल्याने यामध्ये मी पिंक कलर ॲड केला होता। तुम्ही तुमच्या केकच्या फ्लेवरनुसार यामध्ये कलर ॲड करू शकता। तर इथे आपला पिंक कलरचा डेसिकेटेड कोकोनट तयार झालेला आहे। आता आपल्याला हे डेसिकेटेड कोकोनट केकवर अप्लाय करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला केकच्या वरच्या भागात मी हे अप्लाय करून घेणार आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला आपल्याला बोटाने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने डेसिकेटेड कोकोनट एकसारखं लागले जाईल। त्यानंतर केकच्या साईडला मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट अप्लाय करून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण केकला डेसिकेटेड कोकोनटने देखील कव्हर करू शकता। त्यानंतर आता आपल्याला केकच्या साईडला बॉर्डर करून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे मी नूर 21 नंबरचं नोझल वापरणार आहे। तुमच्याकडे जे बॉर्डरचं नोझल अवेलेबल असेल त्याने तुम्ही बॉर्डर करू शकता। बॉर्डर करून झाल्यावर केकवर आपल्याला गार्निशिंग लावून घ्यायचे आहे। यावर तुम्ही गुलाबाचे फुलं किंवा सनफ्लावर देखील काढू शकता आणि आपल्याला केकवर छोटे छोटे 2 फुलं काढून घ्यायचे आहे। ज्या नोझलने मी बॉर्डर केली होती त्याच नोझलनी हे फुलं मी करून घेतलेले आहेत। खोबऱ्याच्या किसमुळे हे फुलं काढण्यास थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला जिथे फुलं काढायचे आहेत त्या ठिकाणचा थोडासा खोबऱ्याचा किस बाजूला करून घ्यायचा आणि मगच फुलं काढायचे। त्यानंतर साईडला देखील मी हे त्रिकोणी गार्निशिंग लावून घेणार आहे। तर इथे आपला सुंदर असा रोज फालुदा केक तयार झालेला आहे। ही केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।